अवकाळी पावसामुळे राज्यासह नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सर्व ठिकाणी पिकांचं अतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय आणि शेतकरी उद्ध्वस्त झालाय. या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर भारती पवार कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात. कळवण सुरगाणा देवळा तालुक्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. मात्र कापणीच्या आधीच परतीच्या पावसानं सलग 8 दिवस हजेरी लावल्यानं मका, बाजरी, भाजीपाला, भात, वरई, कडधान्य यांचं 100% नुकसान झालंय. या संकटानं शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. याआधी नापिकी आणि आता ओल्या दुष्काळामुळं कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांपुढं मोठं संकट उभं राहिलंय. उदरनिर्वाह करणंही कठीण झालंय. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त पिकांचं सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. कांद्याचं मोठं नुकसान झालं. कांदा म्हणजे आज काढण्यावर आला, त्यातला त्यात परत अगदी मुळे कांद्याचे मुळे परत टाकलेले होते ना शेवटी ते गेले. बाजरी, मका, म्हणजे बरंच सोयाबीन नुकसान झाले काहीतरी. नक्कीच नाशिक जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी पावसाचं प्रमाण जवळपास 157% पाऊस जास्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कळवण तालुका पण सुटलेला नाही. कळवण तालुक्यात सुद्धा जवळपास 127% पाऊस जास्त झालेला आहे आणि याचा परिणाम असा झाला की जी पिकं होती हाताशी आलेली एक दिलासा देणारा शेतकऱ्यांचा आजचा शेतीचा विषय होता. तर मला वाटतं की सगळीच पिकं हातातून निघून गेली आहेत आणि प्रचंड प्रमाणात मोठं नुकसान झालं आहे. आपण जर बघितलं तर हे पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की लोकांचा संपर्क तुटतो आहे गावाशी अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मोठ्या प्रमाणात इथे कांदा आहे, इथे सोयाबीन आहे, भाजीपाला आहे, उडीद आहे. तर ह्या सगळ्या परिणाम पिकांवर झालेला आहे आणि आज जवळपास सगळी शेती 100% उद्ध्वस्त झालेली आहे. आणि आम्ही तेच बघतोय की पंचनामे त्वरित झाले पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याच्यावर त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि एक नक्कीच याच्यामध्ये नुकसान भरपाईची आम्ही मागणी केली आहे आणि सरसकट पंचनामे करून ही नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आम्ही सगळे प्रत्येक गावागावात जाऊन हे बघतो आहोत. आणि शेतकऱ्यांना मला एवढंच म्हणायचं आहे की ही निसर्गाची आवाकृपा आपल्यावर झालेली आहे, परंतु खचून जाऊ नका. सरकार आपल्या पूर्ण ताकदीने पाठीशी आहे आणि जी मदत शक्य आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, ती करण्याचे माननीय पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा परवाच्या दौऱ्यात सांगितलं. आणि ही सगळी यंत्रणा म्हणजे अधिकारी सुद्धा आज सुट्टी न घेता प्रत्येकजण गावागावात जाऊन सगळी मदत करतात. तर नक्कीच याच्यातनं आपण एक दिलासा देण्यासाठी सगळ्यांनी मिळून ह्या परिस्थितीला सामोरं जाताना आमची हीच मागणी आहे की सरसकट पंचनामे होऊन त्याचे नुकसान भरपाई